राज्यामध्ये कोरोना नियंत्रित होत असताना गेल्या 3 दिवसांचे आकडे असे आहेत की ज्यात राज्यातल्या काही भागांमध्ये कोरोना हा वाढलेला दिसतोय. खास करून ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये कोरोनाची लागण ही होते आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा, शिक्षकांना सुद्धा आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा. आणि नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये कोरोना बाधितांची संख्या सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळते. याची नेमकी काय कारण आहे, त्याचे कारणात काय, तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांचा आपण आढावा घेणार आहोत. बातमी पाहूया वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात सातेफळ मार्गावरील निवासी शाळेत तब्बल 75 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोना चाचणीत इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यानं वर्ध्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर प्रश्न उपस्थित झाला. हिंगणघाट येथील स्पंदन या निवासी हॉस्टेल शाळेतील 247 विद्यार्थ्यांची अँटीजेन टेस्ट गुरुवारी केली असता 45 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. एक विद्यार्थी नंतर परत एकदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आणि 9 कर्मचाऱ्यांची सुद्धा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल हा अजून प्रतीक्षेत आहे. पण इतक्या मोठ्या संख्येनं अँटीजेन टेस्ट केल्यानंतर त्यातली शेवटची जी आकडेवारी हाती आली आहे ती 75 विद्यार्थ्यांची आहे आणि त्यामुळे सर्वच जण काळजीत पडले. आता औरंगाबादमध्ये शाळा सुरू झाल्या खऱ्या, मात्र विद्यार्थ्यांचा जीव आता गुदमरायला लागलाय. मास्क लावल्यानं श्वास घेण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. राज्यात 5वी पासून पुढे शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र विद्यार्थ्यांना शाळा नको वाटते कारण विद्यार्थ्यांचा शाळेत मास्क न जीव गुदमरतो. शाळेत मास्क नको अशी तक्रार विद्यार्थी करतायत. औरंगाबाद मधील शालेय विद्यार्थ्यांनी मास्क लावल्यानं श्वास घेण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी त्रास होत असल्याचं सांगितलेलं आहे. एकीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होते तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मास्क लावल्यामुळे जीव गुदमरल्यासारखा सुद्धा वाटतो. मास्क घालताना तोंडातला तो घाण वास जातो नाकामधून आणि कान दुखतात फार, कान दुखतात आणि कानापाशी जखमा होतात फार, कान थोडे वाकडे होत आहेत मास्क मुळे. कानाले दुखतात, ताप येते, मग डोकं दुखायला सॅनिटायझर मुळे ताप येते, कानालेच दुखतात. सर आम्हाला मास्क काढू द्या ना, सर म्हणतात नको नको काढू. कोविडचे नियम आहेत शासनाने लावून दिले, म्हणून तर आम्ही विद्यार्थ्यांना कंपल्सरी केलेलं आहे, मास्क हे घाला, सॅनिटायझर वापरा. शाळेत सुद्धा गेटवर सॅनिटायझर आणि मास्क ठेवलेलं असतं, परंतु विद्यार्थी काय करतात, बाहेर जातात आणि लगेच मास्क काढून परत वापस येतात वर्गामध्ये. त्याच्यामुळं वारंवार आम्हाला शासनाचे नियम पाळावे लागतात आणि त्यांना परत मास्क घालायला द्यावा लागतात. ते विद्यार्थी म्हणतात सर जीव गुदमरतो आमचा.